कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेत 14 जूनच्या भागात हिरप्पा त्याच्या आईला निघायची तयारी करायला सांगतो. मायप्पा त्यांची समजूत काढतात आणि गंगू आली आहे तर ती सगळं नीट करेल असंही सांगतात. तिकडे तात्या बाळूने माधूचा जीव वाचवला हे पंचांना सांगायला जातो तेव्हा ते सगळं देवप्पाच्या गुरुने केलं असेल असं त्यांच्यात बोलणं होतं. त्यानंतर पंच त्याला सांगतात की त्यांनाही बाळूने केलेल्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे पण आपण काहीही न करता देवप्पा आणि त्यांच्या गुरुकडून आपलं काम करून घ्यायचं असं तात्या बोलतो. तिकडे घरातील सगळी मंडळी बाळूची वाट बघत असतात. गंगू सगळ्यांना जाब विचारते की इतक्या दिवसात तुम्ही लग्नाचं काहीही बोलणं केलेलं नाही आणि ती खूप चिडलेलीही असते. तेव्हा बाळू तिथे जातो. गंगूला बघून त्याला खूप आनंद होतो. गंगी लग्नाचा विषय काढते मात्र सत्यवाशी लग्न करण्यास बाळू नकार देतो. माझ्यासोबत लग्न लावून तुम्ही सत्यवाचं नुकसान करताय. माझ्यासोबत लग्न केलं नाही तर तिचं कल्याणच होईल अथवा तिचा संसारही नीट होणार नाही. तरी देखील गंगी आणि बाळू मध्ये वाद सुरूच असतात. तात्या आणि गावातील मंडळी देखील जमतात. गंगी बाळू मामाला शेवटचा निर्णय सोपवते की लग्न तर करावंच लागेल. कोणत्याही परिस्थितीत लग्न करणार नाही असं बाळूही ठामपणे सांगतो. त्यावर गंगी सुंदराला बाळूला समजवायला सांगते. सुंदरा बाळूला हाल सिद्धनाथाला कौल लावायला सांगते आणि त्यांनाच विचार की लग्न करावे की नाही. येत्या भागामध्ये सिद्धनाथांचा कौल काय असेल जाणून घेण्यासाठी बघत रहा बाळू मामांच्या नावानं चांग भलं ही मालिका. तसेच पुढील एपिसोडच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त मराठी बस.